तर गोंदियामध्ये मुसळधार पावसामुळे काही भागातील रस्ते बंद झाले तर काही गावांचा तालुक्याशी संबंध तुटलाय. सालेकसा तालुक्यातील नानवा घोसी गावाला जोडणारा पूल हा पाण्याखाली गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटलेला आहे. गोंदिया जिल्ह्यात 3 दिवसांपासून सतत पाऊस पडतोय, त्यामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. जिल्ह्यामधले नदी नाले ओसंडून वाहत असल्याचं देखील चित्र आहे. मुसळधार पावसामुळे सालेकसा तालुक्यामधल्या नानवा आणि घोसी या गावाला जोडणारा रस्ता हा नाल्याला पूर आल्यामुळे बंद पडला, त्यामुळे परिसरातील 8 ते 9 गावांचा तालुक्याशी संपर्क तुटलाय. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी बाहेर पडू नये असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेले आहेत. राकेश रामटेके हे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेले आहेत. राकेश, गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस बरसतो आहे, सध्या तिथली परिस्थिती काय? गेल्या 3 दिवसापासून गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले हे मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाले आणि त्यामुळे अनेक गावांचा संपर्क या पावसामुळे तुटलेला आहे. सालेकसा तालुक्यातील नानवा आणि घोसी या गावाला जोडणारा मार्ग पाण्याखाली आला, त्यामुळे त्या गावातील 8 ते 9 गावांचा संपर्क हा तालुक्याशी तुटलेला आहे. ज्यांनी राकेश, मात्र ग्रामस्थांची या पावसामुळे काही हानी झालेली आहे का? सध्या तरी कोणतीही हानी झाली नसली तरी शालेय विद्यार्थी आणि जे कामाला जाणारे लोक आहेत यांच्या मात्र या ठिकाणी घरी असल्याचे पाहायला मिळत आहे. जी राकेश, ज्या गावांचा संपर्क तुटलेला आहे त्या गावांशी संपर्क साधण्यासाठी काही प्रशासनाने पावलं उचलली आहेत का? प्रशासनाने सध्या सतर्कतेचा इशारा गावातील लोकांनी दिलाय. कोणतेही महत्वाचं काम असल्याशिवाय बाहेर पडू नये आणि पुलाच्या जवळ प्रशासनाने पोलीस प्रशासन त्या ठिकाणी सतर्क झालेला आहे आणि आवागमन करण्यासाठी नागरिकांना त्या ठिकाणातून अडवत असल्याचे पाहावयास दिसत आहे. जी धन्यवाद राकेश, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.